अपना संजीवन है, students, as all of we know that the disease of corona is spread all over, and due to this human life got affected very badly, and this is one of the reason each and every time we are going to connect through this online session. And meanwhile the season of festival gets started. Along with this celebration and all, we have to proceed further regarding to our studies also. So I know that revision part is going on. Today we are going to start question number 3, that is answer the following question. So shall we proceed? So move towards next question, that is answer the following question. And number 1 is name the 2 birds in the poem. Kavitetlya don pakshanchi naav liha. Which are the 2 birds? The 2 birds are Robin and Jay. Don pakshanchi naav kutli ahet? Tar Robin ani Jay ahe. Once again I'll repeat. Name the 2 birds in the poem. And the answer is the 2 birds are Robin and Jay. Question number 2. What are the 3 things that people can't do? लोक करू शकत नाहीत अशा 3 गोष्टी कोणत्या? The 3 things are as follows. 3 गोष्टी खालील प्रमाणे आहेत. Number 1. They can't grow wings. त्यांना पंख नाहीत. Number 2. They can't eat beetles. ते लहान सहान कीटक खाऊ शकत नाहीत. And number 3. They can't sit on wires. ते वायर्स वर बसू शकत नाहीत. Once again I'll repeat question and answer. What are the 3 things that the people can't do? The 3 things are as follows. Number 1. They can't grow wings. Number 2. They can't eat beetles. Number 3. They can't sit on wires. Next question. What do birds think of people? Pakshi lokan vishayi kai vichar kartat. The birds think that the human beings are very funny. काय विचार करतात ते? की ह्युमन बीइंग मनुष्य हा प्राणी कसा आहे? फनी आहे. सो स्टूडेंट, ऑल दीज आर द क्वेश्चन अँड आन्सर. सो लेट अस प्रोसीड अहेड. नेक्स्ट क्वेश्चन इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. अँड फर्स्ट क्वेश्चन इज वाय देअर इज ग्रेट जॉय इन नीनाज हाऊस. म्हणजे नीनाच्या घरामध्ये खूप आनंद का होता? अँड द आन्सर इज देअर वॉज ग्रेट जॉय इन नीनाज हाऊस बिकॉज ऑल हर फॅमिली मेंबर्स वेअर गोइंग टू डेली टू अटेंड द वेडिंग. म्हणजे नीनाच्या घरात खूप सारा आनंद होता, कारण नीनाची सर्व फॅमिली मेंबर हे दिल्लीला लग्नासाठी जाणार होते. वन्स अगेन आय रिपीट क्वेश्चन अँड आन्सर. वाय वॉज देअर ग्रेट जॉय इन नीनाज हाऊस? अँड द आन्सर इज देअर वॉज ग्रेट जॉय इन नीनाज हाऊस बिकॉज ऑल हर फॅमिली मेंबर्स वेअर गोइंग टू डेली फॉर वेडिंग. क्वेश्चन नंबर 2. Where was Nina going? Nina kuthe janar hoti? And the answer is Nina was going to Delhi. Nina Delhi la janar hoti. Where was Nina going? Nina was going to Delhi.
क्वेश्चन नंबर थर्ड, हु वेयर गोइंग टू दिल्ली फॉर वेडिंग, एंड द आंसर इज नीना, हर मदर, हर फादर एंड हर लिटिल ब्रदर वे आर गोइंग टू दिल्ली फॉर वेडिंग, म्हणजे लग्नाला कोण जाणार होतं, तर लग्नाला नीना, नीनाचे पप्पा, मम्मी आणि तिचा भाऊ जाणार होते. वन्स अगेन आय रिपीट क्वेश्चन आन्सर, हू वे आर गोइंग टू दिल्ली फॉर वेडिंग, नीना, हर फादर, मदर अँड लिटिल ब्रदर वे आर गोइंग टू दिल्ली फॉर वेडिंग. नेक्स्ट क्वेश्चन, वाय वॉज नीना वरीड, नीना काळजीत का पडली, अँड द आन्सर इज नीना वॉज वरीड बिकॉज देअर वेअर बेबी स्पॅरोज इन हर बेडरूम. नीना काळजीत पडली कारण तिच्या बेडरूममध्ये छोटी छोटी चिमणीची पिल्लं होती. वन्स अगेन आय रिपीट बोथ, वाय वॉज नीना वरीड, नीना वॉज वरीड बिकॉज देअर वेअर बेबी स्पॅरोज इन हर बेडरूम. नेक्स्ट क्वेश्चन, वॉट डीड मदर सजेस्ट, आईने काय उपाय सुचवला. आन्सर, मदर सजेस्टेड दॅट दे वूड रिमूव ऑल द थिंग्स फ्रॉम द रूम, डोअर्स शुड बी लॉक अँड विंडोज ओपन. मदर, आईने काय सांगितलं की आपण काय करू, रूममधलं सगळं सामान काढू, दाराला कुलूप लावू आणि खिडकी मात्र उघडी ठेवू, विंडो. वन्स अगेन आय रिपीट, वॉट डीड मदर सजेस्ट, मदर सजेस्टेड दॅट दे वूड रिमूव ऑल द थिंग फ्रॉम द रूम, डोअर शुड बी लॉक अँड विंडो ओपन. अँड लास्ट क्वेश्चन इज, वॉट डीड नीना फाईंड वेन शी केम बॅक फ्रॉम द वेडिंग, लग्नातून परत आल्यावर नीनाला काय दिसलं. अँड द आन्सर इज वेन शी केम बॅक फ्रॉम वेडिंग शी फाईंड टू बेबी स्पॅरोज फ्लाईंग ऑल ओव्हर हर रूम. लग्नातून परत आल्यावर तिला काय दिसलं की छोट्या त्या बेबी स्पॅरोज ह्या सगळ्या रूमभर फिरत होत्या. वन्स अगेन आय रिपीट, वॉट डीड नीना फाईंड वेन शी केम बॅक फ्रॉम वेडिंग, वेन शी केम बॅक फ्रॉम वेडिंग शी फाईंड टू स्पॅरोज, टू बेबी स्पॅरोज flying all over the room. So students, in today's period we have completed the question and answer. So what you have to do, you have to write all these question and answer into your beautiful writing, and along with your studies and all, you have to enjoy each and every moment, each and every festival with full of enthusiasm, full of spirit, full of energy. So, be happy with your parents. Till then, stay home, stay safe. ये अपना संजीवन है.